खेड बस स्थानकातील धक्कादायक प्रकार, पिण्याच्या पाण्याच्या टाकीत आढळल्या डेंग्यूच्या आळ्या, मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक, स्थानक प्रमुखांनाच प्यायला लावले टाकीतील दूषित पाणी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बस स्थानकात धक्कादायक बाब समोर आली। 24 तास गजबजलेल्या खेड बस स्थानकात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या पाण्याच्या टाकीत चक्क डेंग्यू सदृश आळ्या निदर्शनास आल्याने खळबळ उडाली। सध्या खेड शहरात पूर ओसरल्यानंतर डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात। यातच महत्त्वाचं, सार्वजनिक ठिकाण असलेल्या बस स्थानकात पिण्याच्या पाण्याच्या टाकीतच डेंग्यू सदृश आळ्या सापडल्याने मनसेच्या वतीने बस स्थानकात उग्र आंदोलन करण्यात आले। प्रवाशांच्या तक्रारीनंतर मनसेचे शहर प्रमुख ऋषिकेश कानडे, नंदू साळवी आणि त्यांच्या समर्थकांनी बस स्थानकात धडक दिली। प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणीच प्रचंड दुर्गंधी पाहायला मिळाली। प्रवाशांसाठी पिण्याचं पाणी असणारी टाकी अस्वच्छ होती हे पाहिल्यानंतर मनसे आक्रमक झाले। त्यांनी स्थानक प्रमुखांना घटनास्थळी बोलावलं आणि प्रवाशांच्या आरोग्याचा तुम्ही खेळ मांडलाय का असा जाब विचारून त्याच पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाणी स्थानक प्रमुखांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्यायला दिलं। स्थानक प्रमुखांनी ते पाणी न पिता त्याची तात्काळ स्वच्छता केली जाईल असं वचन मनसैनिकांना दिलं। मनसेच्या या दणक्यानंतर 15 मिनिटातच स्वच्छता कर्मचाऱ्यांकरवी पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्याचं काम हाती घेतलं गेलंय। परत खेड शहरामध्ये सध्या डेंग्यूची साथ आहे आणि बस स्थानकामध्ये एकमेव हे पाण्याचं पिण्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी डेंग्यू सदृश आळ्या सापडलेल्या आहेत। ह्या डेंग्यू सदृश आळ्या सापडलेल्या आहेत, त्यामुळे स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे। त्यांनी कारवाई केली, हे पाणी पितात सदर, हे जे पाणी जे आहे ते इथली जी लोकं आहेत जेवढी प्रवाशी ते सर्व लोक इथं पाणी पितात येऊन, आणि नगरपालिकेचं जे दुर्लक्ष आहे त्याला पण आम्ही त्याला निवेदन देणार आहोत की बरं दोनदा दोनदा